कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। पोलिसांचे विद्यार्थ्यांसोबत अनैसर्गिक कृत्य, इस्लामपूर मधील धक्कादायक प्रकार, गर्लफ्रेंड सोबतचे संबंध घरी सांगण्याची धमकी देत येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत पोलिसांनीच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचा नराधम पोलीस कर्मचारी हनुमंत कृष्णादेवकर वय 34 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। पोलिसी खात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकारानं सर्वत्र खळबळ उडाली आहे। या प्रकारची व्हिडिओ क्लिप तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देत त्या विद्यार्थ्याकडे पुन्हा असं कृत्य करण्याची मागणी केल्यानंतर या विद्यार्थ्यानं पोलिसात धाव घेतली। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचं पोलीस उपाधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी सांगितलं। हा प्रकार 29 ऑक्टोबर रोजी घडला होता। याबाबत उपाधीक्षक पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की 27 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजता पीडित विद्यार्थी हा आपल्या गर्लफ्रेंडला भेटून रूमवर चालला होता। त्यावेळी नाईट राऊंडला असलेला पोलीस हनुमंत देवकर व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवलं। त्याच्याकडे पूर्ण चौकशी करून त्याचा मोबाईल नंबर घेऊन त्याला सोडून दिलं। त्यानंतर दिनांक 29 रोजी देवकर हा फोन करून त्या विद्यार्थ्याच्या रूमवर गेला। त्यानं त्या विद्यार्थ्याला, तुझ्या मैत्रिणीला माझ्याशी शरीर संबंध ठेवण्यास सांग, नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करून हा प्रकार घरी सांगेन, अशी धमकी दिली। याला नकार दिल्यानं देवकर यानं त्याच्याकडे पैशाची व अनैसर्गिक कृत्याची मागणी केली। 4000 रुपये घेऊन त्यानं बळजबरीनं त्याच्याशी अनैसर्गिक कृत्यही केलं। शिवाय या प्रकाराची चोरून व्हिडिओ क्लिपही तयार केली। ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत नराधम देवकर याने पुन्हा त्या विद्यार्थ्याकडे अशा कृत्याची मागणी केली। त्यामुळे या विद्यार्थ्यानं जिल्हाप्रमुख दीक्षित गेडाम व माझ्याकडे तक्रार केली। या प्रकाराची शहानिशा केल्यानंतर रविवारी रात्री देवकर याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचं उपाधीक्षक पिंगळे यांनी सांगितलं। द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।